आणि आता मिरज न्यायालय स्थलांतराविरोधात वकिलांनीही एल्गार पुकारला आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास 11 नोव्हेंबरपासून असहकारी आंदोलनाचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. मिरज न्यायालय तात्पुरता सांगलीतील राजवाडा चौकातील जुन्या न्यायालयाच्या इमारतीत स्थलांतराविरोधात मिरजेतील राजकीय आणि सामाजिक संघटनांनी उतरल्यानंतर आता मिरजेतील वकीलसुद्धा आक्रमक झाले आहेत. शनिवारी मिरज बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा मुख्य न्यायाधीशांची भेट घेतली. मिरज न्यायालय विजयनगरच्या नवीन इमारत किंवा मिरज कोणत्याही शासकीय इमारतीत स्थलांतर करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास 11 नोव्हेंबरपासून असहकारी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. त्यामुळे मिरज न्यायालय स्थलांतरात वाद आता पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. काल दिनांक 1/11/2019 रोजी ते मिरज ॲडव्होकेट्स बार असोसिएशन मिरज यांच्या वतीने अत्यंत तातडीची सभा घेण्यात आली. त्या सभेमध्ये एक मुख्य असं ठरण्यात आलं की जे मिरजेचं दिवाणी व फौजदारी न्यायालय सांगलीच्या जुन्या राजवाडा चौकात म्हणजे जुना जिल्हा न्यायालयामध्ये जे स्थलांतरित करण्यात आले ते स्थलांतरित अत्यंत अन्यायी अवाजवी तसंच गैरसोयीचे असल्यानं पक्षकार वकील व अन्य नागरिकांना ते अत्यंत गैरसोयीचं आहे आणि कुठल्याही सोयी सुविधा तिथं नसल्याकारणानं आम्ही एकमुखाने असं ठरवलेलं आहे की जिल्हा न्यायालयाने दिनांक 11/11/2019 अखेर जे आत्ता जुना राजवाड्यात जे स्थलांतरित करण्यात आले ते स्थलांतरित रद्द करून दुसरीकडं नवीन चांगल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करून आम्हाला न्याय द्यावा. आता त्याबाबत सविस्तर निवेदन आणि ठराव जिल्हा न्यायाधीश यांना देण्यात आलेला आहे. त्यांनी आम्हाला 7 दिवसात वर वरिष्ठांच्याकडे म्हणजे माननीय उच्च न्यायालयाकडे कळवून योग्य ते स्टेप्स घेतो असं सांगितलेलं आहे. आणि नाही झालं तर मात्र दिनांक 11/11/2011 सर्व न्यायालयीन कामकाज असो कोणत्याही गोष्टी असो त्याला असहकार्य अलिप्त राहण्याचं एकमुखी ठरवण्यात आलेलं आहे.